आज आपण मासळवड्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। मासळवड्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य, एक वाटी बेसन, त्यानंतर आपल्याला रस्सा बनवायचा आहे भाजीसला, तर त्यासाठी मी एक कांदा घेतलाय उभा कापून, 2 चमच कराळ आणि थोडेसे शेंगदाणे, ओलं खोबरं, या ठिकाणी तुम्ही सुकं खोबरं पण घेऊ शकता, 1 चक्री फूल घेतले आणि ही थोडीशी दालचिनी 1 इंचाचा तुकडा, 6 जिरे 1/2 चम्मच, बडीशेप 1/2 चम्मच आणि हे आपल्या रोजच्या वापरातले 1 चम्मच जिरे, थोडेसे मिरे आणि हे काळं फूल तेजपत्ता आणि ह्या 2 लाल मिरच्या, हे दाळवं आणि हे धने थोडेसे आणि खसखस। त्यानंतर आपल्याला वड्यामध्ये मिश्रण भरण्यासाठी 2 ते 3 कांदे घेतले, ते बारीक चिरून घेतलेत असे, आणि खसखस 2 चम्मच आणि हे खोबरं, हे सुकं खोबरं आहे, भाजीला फोडणी देण्यासाठी मोहरी 1 चम्मच, जिरे 1/2 चम्मच, हळद 1 चम्मच, लाल तिखट 2 चम्मच, हे काळा मसाला घेतला, याच्या ठिकाणी नाही घेतला तरी चालते तुम्ही, आणि हे गरम मसाला आहे, तेजपत्ता याचे 2 तुकडे करून घेतले आणि थोडेसे मिरे आणि लवंग, त्यानंतर थोडासा कढीपत्ता आणि लसूण आणि अद्रकाची पेस्ट आणि मीठ चवीनुसार आणि तेल। सुरुवातीला आपण मसाला भाजून घेऊ, त्यासाठी मी गॅस ऑन केलेला आहे, त्यावर कढई ठेवली, शेंगदाणे टाकून भाजून घ्यायचे, खसखस आपण सर्व एकत्रच भाजून घेतली होती, त्यामध्ये 1 चम्मच यामध्ये टाकायची, भाजलेले साहित्य हे आपण थोडा वेळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवू, आपल्याला वड्या बनवायच्या आहेत तर त्यामध्ये हे मिश्रण भरण्यासाठी आता हे भाजून घेऊत आपण। खसखस आपण सुरुवातीलाच भाजून घेतली होती, त्यामध्ये खसखस टाकायची आणि सर्व मिक्स करून घ्यायचं। रस्सा बनवण्यासाठी जे आपण साहित्य भाजलं होतं ते आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ, थोडंसं बारीक करून घेतलंय, त्यानंतर थोडंसं पाणी टाकून बारीक करून घ्यायचं, असं बारीक करून घेतलंय आपण। आता आपल्याला वड्या बनवण्यासाठी सुकं बेसन तयार करून घ्यायचे, त्यासाठी थोडंसं तेल टाकायचं, तेल टाकल्यानंतर मोहरी टाकायची थोडीशी, जिरे, हळद, थोडीशी किंवा लाल तिखटही म्हणू शकता, थोडीशी लसूण अद्रकाची पेस्ट आणि पाणी, आपण यामध्ये 1/2 ग्लास पाणी टाकलं होतं आणि पाण्याला उकळी आल्यानंतर
कमी पुरत मीठ, बेसन हटून घ्यायचं। आपल्याला हे बेसन घट्ट असं फाटून घ्यायचंय। बेसन शिजण्यासाठी आपण झाकून ठेवत, बेसन शिजलेलं आहे तर आपण आता काढून घेऊ। वड्या बनवायच्यात आपल्याला, तर त्यासाठी पोळपाट घेतलंय आणि असा कपडा घ्यायचा, ते कपडा ओला करून घ्यायचा। त्यानंतर बेसन घ्यायचं असं मस्त असं हातात थोडंसं करून घ्यायचं। हे आपल्याला गरम गरम बेसनाच्यात बनवून घ्यायच्यात लवकर। थोडंसं हाताला पाणी लावून करून घ्यायचं। असं थापून घ्यायचं। त्यानंतर आपण जे रस्सा बनवण्यासाठी हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं ना, ते थोडंसं लावून घ्यायचं असं। यामध्ये आपण मीठ टाकलं नव्हतं, त्यामुळे थोडंसं असं वरून मीठ टाकून घ्यायचं। त्यानंतर एक कांदा खोबऱ्याचं हे मिश्रण टाकून घ्यायचं। त्यानंतर असं आपण रोल बनवून घ्यायचा। पोळपाटावर काढून घ्यायचं असं। चाकून घ्यायच्या अशा वड्या पाडून घ्यायच्या। त्यानंतर सर्व बेसनाच्या अशा वड्या पाडून घ्यायच्यात आपल्याला। आपण सर्व अशा वड्या तयार करून घेतल्या आहेत। तेल तापल्यानंतर मोहरी, जिरे, त्यानंतर इथे तेजपत्ता घेतला होता ते टाकायचं, थोडेसे मिरे आणि लवंग, त्यानंतर लसूण, लसूण आणि अद्रक होते। त्यानंतर कढीपत्ता, कोथिंबीर पण टाकायची आपल्याला, पण माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही टाकली। त्यानंतर हळद, लाल तिखट, काळा मसाला आणि गरम मसाला। त्यानंतर मी पेस्ट बारीक करून घेतलेली मिक्सरमध्ये। चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं कमी गॅसवरती। त्यानंतर आपल्याला ह्या रश्याला 2 ते 3 उकळ्या येऊ द्यायच्या चांगल्या।
दरस्ता आपण असा काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये अशा वडे टाकायचा। वडे टाकून झाल्यानंतर इथे मी कांद्याची पात थोडीशी टाकायले वरून, तुम्ही या ठिकाणी कोथिंबीर टाकू शकता। अशा पद्धतीने आपली मासूर वड्याची भाजी तयार झालेली आहे।